मराठी कलाविश्वातील लोकप्रिय संगीतकार, गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवधूत गुप्ते यांच्या आई मृदगंधा गुप्ते यांचं निधन झालंय. त्यांच्या आईंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईच्या वोकाड रुग्णालयात त्यांच्या आईवर उपचार सुरू होते. अंत्यदर्शनानंतर दौलतनगर स्मशानभूमी बोरिवली ईस्ट येथे अंत्यसंस्कार त्यांच्यावर होणार असल्याची बातमी मिळतीये. अवधूत कायमच सोशल मीडियावर मातृदिनाच्या वेळी आईचे फोटो शेअर करत असायचे. याचसोबत ते त्यांच्या यशाचं श्रेय कायमच आईला द्यायचे. आईच्या सपोर्टने अवधूत यांनी 8वीत असताना नाटकात काम करायला सुरुवात केली. त्यानंतर आजीची पेटी वाजवत त्यांनी गाणं शिकायला सुद्धा सुरुवात केली. तर एका मुलाखतीत आईबद्दल व्यक्त होताना अवधूत म्हणाले, माझी आई माझी पहिली गुरु आहे. तिने मला सांगितलं की आता नाटक बाजूला ठेव, तुला गाणं येत आहे ना, त्याकडे लक्ष दे. आणि तिथून माझा गायनाचा प्रवास सुरू झाला. अवधूत यांची आई मृदगंधा गुप्ते यांना राजश्री मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली.